नमस्ते, गुड आफ्टरनून. झाली का जेवण बिवणं? आत्ता माझं आवरलं जरा. तर आता आपल्याला, मला बघा, आज कसं घर आवरायचंय. जस्ट तुम्हाला दाखवते तर काही काही कामं केली मी. कसं आहे, जरा लेट झाला आंघोळ वगैरे करायला, पण पूजा केलेली आहे तरी पण. आणि आत्ता सगळे बर्तन वगैरे घासले, भांडी वगैरे आत्ताच घासलेत सगळी. आणि आज हे केलं स्वच्छता, नाही का, हे जे आपलं असत त्याच्या खाली खूप घाण होती. हे बघ, काय तर राहिलं, झाडलं आहे, घासून घेतलं सगळं कचरा, हे सगळं घासून घेतलं. आज किचन आत्ता जस्ट झालं. बेसिंगचं पाणी तुंबलं होतं आत्ता माझ्याकडनं. तर बेसिंगचं पाणी तुंबल्यावर तुम्हाला सांगते काय करायचं. गरम पाणी उकळवायचं, गरम पाणी उकळवायचं बेसिंग मध्ये टाकायचं, रात्री टाकायचं तुंबलेल्या ठिकाणी. मग पाणी टाकलं ना ते आपआप सगळं प्रेशरनं, गरम पाण्यानं काय अडकलेली घाण वगैरे सगळी स्वच्छ होऊन पाणी जात. बांगड्या सुद्धा घातल्या नाहीत, ते दोनच घालते, ते तसले आहेत पण लागते तुम्हाला. बांगड्या दोनच गोट घालायचं, तुम्हाला घातल्या नाहीत. काल चिकन केलं, बिर्याणी केलती. काय मुलांना आता झालेत सगळ्यांची जेवण, मी तिकडे राहिले, मला काय भाकर बिकर करून खाणार आहे. त्यांनी कसली घाण केली, अशी करते वह्या पुस्तक. आता ह्या हा सगळा पसारा काढायचा, हे सगळं स्वच्छ करायचं. मला असं आवडत नाही गबाळ्यासारखं, जिकडं तिकडं कपडे टाकतात सगळे, अशी वह्या पुस्तक. हे बघा हे कसं केलंय, हे अशी घाण करून टाकतात सगळ्या साड्या. बघा हे कपडे वगैरे, साड्या सगळे धुतलेल्या, ह्या सगळ्या घड्या घालून ठेवायच्यात. वाली बाई येते पण का, ती फक्त फरशी वगैरे करते, पण ही बाकी पसारा वगैरे आता मला आवडायचं. तर चला काम करते मी, काय तर जेवण पण करायचंय. भाकरी एक करते, भाकरी एक, आणि भाजीला आता संध्याकाळी जाऊन मला आणायला लागलं. भाजीला काय नसत, काल तर चिकन केलं, मुलांचं भागलं अंडी चिकन, आता काय तर भाजी आणती बाई. म्हणजे आता काय ना, 6 वाजता वगैरे जाऊन आणेल जरा भाजी, 5-6 वाजता गाडी घेऊन किंवा मुलाला सांगेन मग आणायला. भाजी नाही आता मला, काय तर बेसन पोळी करते. भाजी नसले तर आपल्याकडे तो ऑप्शन असतो. मला जरा बेसन पोळी करायची होती, बेसन पोळी करूया. आता हे बघा, बेसन पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आणि जास्त पाणी वाचायचं नाही, असं असं झालं पाहिजे. अंड्याच्या पोळीला कसं आपलं होतं, लय घट्ट बी नाही, लय पातळ बी नाही, नॉर्मल असं अशी हे करून घ्या, असं पीठ करून घ्या पातळ. आता ह्यात काय काय टाकायचं तुम्हाला सांगते मी. आता बेसन पोळी करायला लागेल. ह्यात बघा, चवीनुसार मीठ, कधी भाजी नसलं ना तर ही सोपी पद्धत आहे. तुम्हाला चवीनुसार मीठ टाकूया काय, चवीनुसार मीठ टाकलं का ह्यात. आणि थोडासा सोडा टाकायचा, सोड्यानं काय होते जाळी पडते आणि खाताना लय निब्बर वाटत नाही. बांगड्या काय सापडल्या नाही त्या बाई मला, ज्या हाय भरपूर ज्या घालायच्या त्या सापडल्या, मग घातल्याच नाही. असंच होतंय, घर एवढं आहे पण काय ठेवलेलं तुझं लक्षात राहत नाही. चिमूटभर सोडा टाकायचा, म्हणजे सोड्याने काय होतंय हलकं होतंय पीठ, म्हणजे निब्बर असं खाऊ वाटत नाही आपल्याला, जाळीदार आणि पचायला पण सोपं जात. थोडीशी हळद टाकायची चिमूटभर कलर साठी. फास्ट दाखव, मोठा व्हिडिओ बनतोय. ववा जिरे नसले तर ववा टाका, किंवा नसले तर मग जिरे नसले तर वावा टाका, वावा नसला तर जिरे टाका. ही बघा हिरवीगार कोथिंबीर आहे माझ्याकडे शिल्लक, जेवढं जेवढं तुम्हाला असेल ते भेट. कुणाला कांदा आवडत असला तर कांदा टाकू शकता. आणि काळ तिखट, आंबारी तिखट, कुठले बी टाकू शकता, लाल तिखट. माझ्याकडे मी काळ तिखट टाकते हो काही. आणि असला चमचा घ्यायचा, ह्याच्यानं काय होतंय चांगलं असं मिक्स करता येते आपल्याला. आवडत असेल तर बारीक चिरून कांदा टाकू शकता.
बेटल बनवायचं, लय घट्ट बी झालं नाही, लय पातळ बी झालं नाही पाहिजे. भाकरी काय दोन करून ठेवल्यात मी. आता काल चिकन आणलं होतं पण काय संपलंय. इकडे टाकलेत बघा, अंडे शिजाय टाकलेत. आणि कधी पण ह्याच्यामध्ये ना थोडस कधी पण मीठ टाकत जावं, म्हणजे ह्याचे साली लगेच निघतात. इकडे हे काय भाकरी करून ठेवल्यात, त्याला एक मला एक दोन भाकरी, त्याला काला करून आपलं काय रस्सा केलेला आहे कालचा चिकन. हा चिकनचा रस्सा आहे पण ह्यातले पीस सगळे संपलेत. मला करते एक पोळी आता. मला तवा गरम होऊ द्यायचा, तेल घ्या चांगला असं सगळं परतून. म्हणजे लोखंडाचा तवा आहे ना, पण लोखंडाच्या तव्यात चवीला चांगली लागते. नॉनस्टिकचा आहे पण त्यात सारखे अंडे करते, तर तुम्हाला माहिती आहे अंडे मी नाही खात. तापू द्यायचा चांगला. हे बॅटल केलंय आता, ह्याची करूया आपण पोळी. केवढी पाहिजे तेवढी टाका, कशी पण एका तव्यात जेवढी बसेल तेवढी. थोडी पातळ पाहिजे असली तर असे सरकवू शकता तुम्ही. बस लई पण मोठी नको, चांगली शिकू द्या, मग उलतूय. असते माझा डबा वगैरे, पण कधी कधी भाजी वगैरे, मग मुलांना चिकन वगैरे असलं की मग त्यांचं ऍडजस्ट होत, माझच राहत. मग मी करून खाते अशी गरम गरम एखादी भाकर वगैरे. बघा इकडे पोळी चांगली पचायला लागली आहे, तिला उलटायची. बघा चांगलं पचलंय, काय नाही लोखंडाच्या तवावर डोसे सुद्धा होते. आता एका बाईने दाखवलं होतं बाई डोसे होत नाही, पण त्याच्यावर सुद्धा डोसे व्यवस्थित पीठ केलं, हे केलं असं चांगलं. ह्यातलं सगळं पचू द्यायचं, करच आपली. बघा आता ह्या लोखंडाच्या ह्याच्यावर मी पोळी केली तरी माझी उलटती, हे बघा काय का काय चिपकती का. बघा मस्त पैकी पोळी पातळ पाहिजे असल्या अजून तुम्ही करू शकता, कारण हे आता काही आपल्याला खायचंच आहे भाकरी बरोबर. आणि किंचित थोडं पीठ राहिले तर संध्याकाळ ह्याचं फ्रीज मध्ये ठेवायचं. कांदा टाकून मिरची टाकून तोंडी लावायला चार भजी होते ते, माझ्याशिवाय कोण खात नाही असलं. अशी वाटली बेसन पीठ पोळी रेसिपी. भाजी नसली की अशी रेसिपी करून खात जावा, प्लस त्याच्याबरोबर कांदा, झालं आपलं एवढं पौष्टिक असा जेवण. भाजी नाही म्हणून बसू नका, गरम गरम मस्त भाकरी करा आणि बेसन पोळी आणि खावा. जेवते आता मी पण, ते काही टेस्टीच झालेली असती बेसन पिठाचं गाई.